श्री सेवा पिंपळगाव कला व क्रीडा मंडळ महाराणा प्रताप संस्था नाशिक बबलूसिंह परदेशी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा पण भद्रकाली पिंपळगाव परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मंडळाच्या प्रशस्त अशा जागेत दरवर्षी धार्मिक देखाव्यावर भर दिला जात असून यावेळी भव्य तिरुपती बालाजीची मूर्ती साकारण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या आरतीसाठी दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा नाशिक शहर ठाकूर भुवनसिंह यांच्यासह भाजपा शहर महामंत्री एम के सिंहजी, संघटन मंत्री प्रल्हाद सिंहजी, उत्तर भारतीय मोर्चा नाशिक हे उपस्थित होते. तर तिसऱ्या दिवशी आरतीचा मान हा पत्रकारांना दिला जातो. गणपती बाप्पाची आरती सुदर्शन न्यूजचे भरत गोसावी सर, आपला महानगर निफाडचे प्रतिनिधी युवराज पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीचे आरतीला आम्हाला आज जो अभिषेक पंडित साहेबांनी आम्हाला जो बोलवलं त्याबद्दल आम्ही म्हणजे पूर्ण नाशिककरण करून फारच फार त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करतो. इथलं सगळं पिंपळ चौकातलं वातावरण सगळं बघून आज आम्ही मी तर प्रत्यक्ष भारावून गेलो की एवढ्या गर्दीवरतीच्या ठिकाणी भाऊंनी ही जागा गणपती बाप्पाचा आशीर्वाद असेल पिंपळचा आशीर्वाद असतील त्यांनी ती लावून ठेवली ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि भाऊंना ह्यावेळेस निवडणुकीमध्ये त्यांनी उभे राहायला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा विजय गणपती बाप्पा आणि बालाजींच्या कृपेने आम्ही आजच डिक्लेअर करतो की ते प्रचंड मताने निवडून येतील. आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीमागं आहोत, पाठीचे आहोत. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या गणेश मंडळाच्या गणेश मंडळाच्या आरतीच्या निमित्ताने माननीय गोसावी साहेब या ठिकाणी आलेत. त्यांच्या हस्ते गणरायांची आरती झाली आणि बबलूसाहेब परदेशी यांनी निमंत्रित करून आम्हाला उपकृत केले. तर या ठिकाणी इतकं सुंदर असं बालाजीचं मोहक असं दृश्य आहे आणि ते इतकं सुंदर आहे आणि त्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एवढी प्रशस्त जागा त्यांनी या गणपती बाप्पासाठी राखून ठेवली. तर यामध्ये त्यांचं निश्चित स्किल आहे आणि ह्या सगळ्या मंडळाच्या वतीने त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोकं तर या निमित्ताने आता होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बबलूसाहेब आणि त्यांची सर्व सहकारी हे चांगल्या मतांनी विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण त्यांचं सगळं आत्तापर्यंतचं सामाजिक काम, सांस्कृतिक काम हे बघितलं तर निश्चितच त्यांच्या मागे मतदार खंबीरपणे उभे राहतील आणि मतदार ह्यावेळेस त्यांना निश्चितच संधी देतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्ही पत्रकार मंडळी निश्चितच त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि ते याच्यात यशस्वी होतील अशी बाप्पाच्या चरणी आणि बालाजी चरणी. यावेळी नाशिक लोकशाहीचे संचालक कल्पेश लचके, अधिकार न्यूजचे संचालक संपादक प्रवीण नेतावडे, भारत माझा न्यूजचे प्रतिनिधी अनिल केदारे यांच्यासह मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बबलू परदेशी, मार्गदर्शक अरुण परिवार, अध्यक्ष राजू केदारे, उपाध्यक्ष नंदूभाऊ चिंचोळकर, खजिनदार कैलास शिरसाट, सेक्रेटरी संजय गेटिंग परदेशी, सहसेक्रेटरी भूषण बागुल, संघटक नीलम शिंदे, सल्लागार हेमराज परिवार, विलास दिवटे, प्रभू महाराज, पुरोहित अरुण मंडाले, मदनलाल मुंदडा, सचिन परभणे, प्रकाश पंजाबी, अनिल सांबरे, नूर सय्यद, संदीप परदेशी, संजय ठाकरे, पापा शेख, हिरामण पारखे, पप्पू शिरसाट व इतर गणेश भक्त उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.